तापसांचा पराधीन
संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी चार अयोध्ये सन नाही येणे सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार सत्य हे त्रिवार दैव जात दुखे भरता दोषना अत्यंत महत्त्वाची आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यावी लागेल की एवढा मोठा त्याग करताना सुद्धा राम असं होत नाही की मी काही फार विशेष करतो किती सहज याला योग वासिष्ठ म्हणतात की त्याग केला तरी सुद्धा तो काही त्याग त्यांच्या दृष्टीने लहान लेकरू खेळता खेळता गवताची गाडी टाकून देत आईनं जेवायला हात मारली म्हणून त्याला काही विशेष वाटत का सिद्धांच्या प्रत्येक कृतीचा अर्थ हा लहान लेकरू जस तानबाळ असे असे हवेमध्ये हात पाय हलवत ना सत्पुरुषांच्या क्रियेला ही उपमा दिली आहे शास्त्राने किती सहज तसा सिंपतीचा विचार केला तर सगळ्या बाजूने रामाला रामाचं भाव बर जी काही काही ती काही काही आली आज पण लक्षावधी वर्ष होऊन सुद्धा ते चरित्र एका उत्तुंग दीपस्तंभाप्रमाणे तुम्हाला मला त्यागाचं मार्गदर्शन करत आहे इतका मोठा त्याग जरी मी करू शकलो नाही तरी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जे काही स्वार्था करता लोभ निर्माण होतो त्या लोभाचं तरी औषध म्हणून ही कथा आहे की नाही बोला आणि आता भरत शांत होतो भरताने रामांचे चरण पकडले भरतांच्या लक्षात आलं मला जावंच लागणार आहे परत पण त्याने पण निश्चय केलाय तोही काही कमी नाहीये अयोध्यांना प्रवेशामी मी अयोध्येत प्रवेश करणार नाही जर राम नाही आले तर हे वाक्य तो खरं करणार आहे पण मग राज्यामध्ये काहीतरी अशी व्यवस्था पाहिजे की ज्या व्यवस्थेनं राज्य तर उत्तम चाललं पाहिजे शो मस्ट गो ऑन शेक्सपियरचं वाक्य वाटेल ते झालं तरी सुद्धा राज आमच्या वैयक्तिक त्यागापोटीस आणि कुणाच्या स्वार्थापोटी अयोध्यासारख्या मोठ्या राज्याचा कुठेही काही अपराध घडता कामा नये आमच्याकडून म्हणून यानं एक विनंती केली दादा कधी येणार तुम्ही सांगा श्रीरामांनी सांगितलं वास्तविक तुझ्या करता कायमचं राज्य मागून घेतलंय आईनी नाही तू कायम राजा पाहिजेस पण तुझ्या आणि काही काही मातेच्या इच्छे करता मी एक शब्द देतो तुला
14 वर्ष पूर्ण होऊन 15व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत मी अयोध्येत असेल. आणि मी तुझी ही सप्रेम भेट म्हणून मी हे राज्य तुला आनंद भावा म्हणून स्वीकारेन. मी तुला शब्द देतो. भरत सांगतात आता अजून एक उपकार करा. मागे पाहिलं सेवक धावले, जी काही राज्य अभिषेकाची सामग्री आणली होती त्यात राजाने त्या राजसिंहासनावर बसताना थोडा वेळ तिथे बसेपर्यंत ज्या सुवर्ण पादुका पायामध्ये घालायच्या त्या पादुका आणल्या होत्या. त्या पादुका भरताने स्वतः हातात घेतल्या आणि सांगितलं, दादा एकदा याला फक्त पाय लावा. तात गेले माय गेली भरत आता पोरका मागणी हे एक रामा किती लागी लागी करणे राघवांचे अन्य भरता शक्य का मागणी Oh.
दुरुनी तुम्ही ये तो मोजतो संवत्सरे मी वाट तुमची पाहतो नांदतो राजात तीर्थी कमल पत्रा सारिता मागणी सांगता ते भान आले चरण चरता मागुनी सांगता ते भान आले चरण चरता मागुनी त्या क्षणी या तुच्छ तनुची अग्नि देवा आहुती ही प्रतिज्ञा ही कपाळी ही प्रतिज्ञा